एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण रस्त्यांचा वापर करतो. दिवसेंदिवस गाड्यांची संख्याही वाढताना दिसते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ट्रॅफिक सिग्नलच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. पण ट्रॅफिक सिग्नलचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहिती आहे का? हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. जगभर सिग्नल यंत्रणेसाठी लाल, पिवळा आणि हिरवा हेच तीन रंग वापरले जातात. 1990 दशकात लंडनमध्ये ब्रिटिश पार्लमेंट हाऊसजवळ सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. रेल्वे अभियंता JK Knight यांनी या सिग्नलची निर्मिती केली. 1920 दशकात रस्त्यावरील प्रवासी वाढल्यामुळे युनायटेड स्टेट्समध्ये पहिला ट्रॅफिक लाईट्स बसवण्यात आले. वाहन चालकांना समस्या निर्माण होऊ नये म्हणून फेडरल हायवे ऍडमिनिस्ट्रेशनने 1935 मध्ये युनिफॉर्म ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस तयार केले. त्यात सर्व रस्ते, चिन्हे, वाहतूक खुणा आणि ट्रॅफिक सिग्नलसाठी एक समान चिन्हे सेट केली. त्यात लाल, पिवळा आणि हिरवा हे रंग निश्चित करण्यात आले.